UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस बहुमताचा आकडा गाठला. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस 50 तर भाजपा 28 जागांवर आघाडीवर, पीडीपीचे उमेदवार फक्त 2 जागांवर पुढे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकडे संभ्रम निर्माण करणारे, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे लिखित तक्रार, तर कोणत्याही मतदान केंद्रावरून तक्रार आली नाही आयोगाचं स्पष्टीकरण. श्रीनगर, अनंतनाग आणि बारामुल्लामधील 22 पैकी एकाही मतदारसंघात भाजपची आघाडी नाही. सर्व 22 जागांवर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची आघाडी. हरियाणातील जुलाना मतदारसंघातून विनेश फोगाट आघाडीवर, विनेश फोगाटचं राजकीय भवितव्य आज ठरणार. हरियाणा निवडणुकीमध्ये चौटाला कुटुंबाला धक्का, दुष्यंत आणि अभय चौटाला पिछाडीवर तर अर्जुन चौटाला आघाडीवर. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला दोन्ही जागांवरून आघाडीवर, लोकसभेतील पराभवामुळे ओमर अब्दुल्लांसाठी विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची. मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती पिछाडीवर, मुफ्ती कुटुंबाच्या परंपरागत बिजबेहडा मतदारसंघातून इल्तिजा मुफ्ती दुसऱ्या क्रमांकावर. हरियाणात भाजपचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आघाडीवर तर माजी गृहमंत्री अनिल विज पिछाडीवर. जम्मू काश्मीरमध्ये मतमोजणीसाठी सुरक्षा दलांचा मोठा बंदोबस्त, कलम 370 हटवल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक, निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष. तब्येतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, सोलापूरमधील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला फक्त दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार. राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक देखील रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती ठीक नसल्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाल्याची माहिती. आता मुख्यमंत्री शिंदेंचं कॉमन मॅन कॅम्पेन, पुणे आणि संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी, दिवस रात्र काम करणारा मुख्यमंत्री असा बॅनरवर उल्लेख. शरद पवार अजित पवारांना सलग 2 दिवस धक्का देण्याची शक्यता, 14 तारखेला रामराजे नाईक निंबाळकरांचा तर 15 तारखेला रमेश थोरात यांचा पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, सूत्रांची माहिती. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे अपक्ष निवडणूक लढवणार, संजय मामा शिंदे अजित पवारांचे समर्थक आमदार. जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची बैठक सुरू, वायबी चव्हाण सेंटर इथं महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीला सुरुवात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आणखी एक मोठा नेता प्रवेश करण्याची शक्यता, सुप्रिया सुळेंच्या गाडीत चेहरा झाकून जाणारा तो नेता कोण, राजकीय वर्तुळात चर्चा. आज ठाकरेंच्या शिवसेनेची राज्यव्यापी वज्र निर्धार परिषद, महाराष्ट्र धर्माचा जागर करण्यासाठी वज्र निर्धार परिषदेचं आयोजन, उद्धव ठाकरे परिषदेला मार्गदर्शन करणार. उद्या महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे आणि शंभूराज देसाई उद्या पत्रकार परिषद घेणार. विधानसभा निवडणुकांमुळे सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबर पर्यंत स्थगित, कोर्टाचे आदेश असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका मात्र होणार, सहकार विभागाकडून आदेश जारी. शरद पवारांकडून रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाचे संकेत, तर रामराजेंसोबत आज चर्चा करणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.